मडगावात चालू आशिल्ल्या फेस्ताची फेरी आणिक 2 दीस वाढवून दिवची अशी मागणी धरीत फेरियेच्या स्टॉल मालकांनी शुक्रारा मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची भेट घेतली. मात हायकोर्टाचा आदेश आशिल्ल्यान आणिक फेरियेचे दीस वाढवूक शकनात म्हणून मडगाव नगरपालिकेचे म्हणणे आहे. 7 दीस कितें आज कितें फाल्यां शेनवारा काबार जाता. 10 दीस 1 दीस आमकां एक्स्ट्रा आयतार म्हणटा तो फेस्ताचो मेन अशें म्हणटा एक दीस वाडून. हांव तांकां सांगलें फेस्ताचे बाबतीन हे फाटीं चेअरपर्सनाक कांयच खबर ना. फेस्त कशे भशेन ऑर्गनायज केलां, कितें केलां, कोण केलां, आय वॉज नॉट अवेर ऑफ एनीथींग रिगार्डींग फेस्त. कित्याक म्हाका कोणें कांय सांगूंकूय ना फेस्ताचे बद्दल. लास्ट 2 टायम हांवें फेस्ता सगळे अरेंजमेंट हांवें केल्लो अर्ली. दीस टायम नोबडी हॅज इनफॉर्म मी आनीक कशें सिस्टम केल्या, कितें केल्या ते म्हाका कांयच खबर ना. खबर ना म्हणजे हांव तांकां सांगलें तुमी वचून चीफ ऑफिसराक मेळा. चीफ ऑफिसरान केलां, चीफ ऑफिसरान मेळा. चीफ ऑफिसरान कितें सांगलें म्हाका खबर ना. हांवें तेंकां सांगलें आमकां पळय आमी कोर्टान लास्ट टायम कोण तरी कोर्टान गेले न्ही, जे कोर्टाचे कितें डायरेक्शन आसा ते ऑनरेबल हायकोर्टान जे कितें डायरेक्शन जाला वी आर गोईंग एज पर द ऑनरेबल हायकोर्ट. आमी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करूंक शकना न्ही, कोर्टाचे डायरेक्शना भायर आमी वचूंक शकना. हायकोर्टाचे डायरेक्शन आसा आणि त्याप्रमाणे तातून तो टेन्युअर कितलो असा तो फेस्ता तो फिक्स केला असा. हा तातून काय करू शकना, कित्याक जर तर हा अगेन्स्ट देड ऑर्डर किती जर का केले इट विल बी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. त्यांना समजले ना ते फक्त पाऊस पडलो, त्यांना मातसो 2-3 दीस पाऊस पडलो, त्यांना धंदो करपाक प्रॉब्लेम जालो, हे मातशें तांची डिफिकल्टी घेवन हांगा येयलो. पण तांकां तुमी सांगला वाडोवन बी दिता अशें ना?